अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। सुरुवातीला माजी नगराध्यक्ष राजू बोहरा यांच्या हस्ते धान्य पूजन करण्यात आले। या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पांढरं सोनं कापूस या पिकाला 12,000 रुपये तर केळी, ज्वारी, मका आदी पिकांना हमखासा हमी भाव मिळावा, केळी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, केळी आणि इतर पिकांसाठी मागील वर्षी न मिळालेले पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, मार्च ते जून महिन्यात झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी, महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी जामनेर तालुक्यात पोलीस यंत्रणा अधिक मजबूत आणि सुसज्ज करावी, जामनेर शहरात अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करावे, जामनेर शहरात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरित सुरू करावे, शालेय विद्यार्थ्यांसाठी अधिक बसची व्यवस्था करावी, जामनेर तालुक्यातील अवैध धंदे पूर्णतः बंद करण्यात यावे, आदिवासी बांधवांना वेठीस धरून जामनेर पोलीस स्टेशनवर हल्ला करणाऱ्या मुख्य सूत्रधारास त्वरित अटक करण्यात यावे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा शरदचंद्रजी पवार यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। या मागण्यांसाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते। या प्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते। महाविकास आघाडीच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, महाविकास आघाडीचा, शेतकऱ्याला ने शेतकऱ्याला ने कर्ज माफी पाहिजे, कर्ज माफी पाहिजे, शेतकऱ्याला विमा पाहिजे। शेतकऱ्याला जाणं कसं आहे याच्यातून सांगतो। सरकार ते मिळाय का जरा, ते मिळाय का जरा,
शेतकरी बंधू बरदया करा महाविकास आघाडीच्या वतीने आज हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे अन्नदाता आहे. अन्नदाताचं तुम्ही बघितलं असेल की 2 वर्षापासून कापूस घरात पडू नयेत. कापसामुळे अति मोठमोठे आजार हे शेतकऱ्यांना उद्भवत आहेत. आणि ज्यावेळेस 2 वर्षापासून आपण पाहतो की कापूस शेतकऱ्याचा घरात आला की यांनी फॉरेनहून ऑस्ट्रेलियानहून इतर देशातून गाठी आयात करायच्या, व्यापाऱ्यांचं भलं करायचं आणि शेतकऱ्यांचे कापसाचे भाव हे पाडून टाकायचे. वास्तविक पाहता शेतकऱ्याचा कापसासाठी जो हमी भाव आहे आज 7500 रुपये असतानासुद्धा अतिशय खालच्या रेटने, आजही बघा तुम्ही 7200 रेटने हा कापूस घेतला जात आहेत. म्हणून कापसाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला आठवतच असेल 2013 हे मंत्री गिरीश भाऊ यांनी कापसासाठी आंदोलन केलं होतं. 2013 पोट्याचा रेट 260 रुपये थैलीचा होता. त्यावेळेस हे 7000 रुपये कापसाला भाव मागत होते. मग आता पोट्या 1750 रुपये किती वाढ झाली हे आपण जा पाहतोय. मग आता कापसाचा भाव हा 12 ते 14000 पाहिजे. म्हणून हे शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचं आमचं आंदोलन आहे. आणि आपण पाहतोय की शेतकऱ्यांना कर्जमाफी उद्धवजी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असताना सरसकट 2 लाखापर्यंत कोठे जायचं नाही, फक्त अंगठा टेकवला की कर्ज 2 लाख माफ, कोठेच फिरायचं काम नाही. कारण सरकारजवळ डाटा असतो, त्यांना इकडे तिकडे फिरायचं काम नाही. याच्या अगोदर यांनी 5 वर्ष फडणवीसने फिरवलं माणूसाला की बाईलाही घेऊन या. कोणी सुरतला राहतं, कोणी पुण्याला राहतो, तिथून येता जाताना अडचणी होत्यात. एखादी 2% फक्त कर्जमाफी झाली होती उद्धवजींच्या टायमाला. माझ्या मादणी गावाचंच उदाहरण देतो, 104 पैकी 64 शेतकऱ्यांना जे 2 लाखाचे आतले होते सर्वांना 100% कर्जमाफी झाली. नंतर महाविकास आघाडीने शेवटी उद्धवजींच्या पिरियडला 2 लाखाच्या वरचं ज्यांचं कर्ज आहे त्यांनी वरचं भरायचं, बाकीचं माफ करायचं हा सुद्धा निर्णय घेतला होता. तोही ह्या दडबद्री सरकारने रद्द केला. ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलं, सानुग्रह अनुदान 50,000 रुपये द्यायचं, ते सुद्धा दिले जात नाहीत. का दिले जात नाहीत, वेगवेगळ्या घोषणा करतात मग शेतकऱ्यांसाठी का नाहीत. डिझेल पेट्रोल हे वाढीमुळे सर्वच प्रकारचे रेट हे वाढलेले आहेत. आज आपण पाहतो किराणाचे रेट कुठे गेलेत, गोडेतेलचे रेट कुठे गेलेत. म्हणून सामान्य शेतकरी आणि मजूरसुद्धा हा कासावीस झालेला आहेत. पवारसाहेब कृषीमंत्री होते, मनमोहन सिंग जे देशाचे पंतप्रधान होते, 71,000 कर्जमाफी सरसकट दिली होती, त्यांना का देता येत नाही. अडाणी अंबानीचं भला करतात मग शेतकऱ्यांसाठी का नाही. आमच्या राहुल गांधींनी सांगितलं होतं UPA सरकार आल्यानंतर गरीब महिलांना 8,500 रुपये खटाखट दर महिन्याला सरसकट देणार होते. मग यांनी लाडली बहीण योजना आणली, मग यांनी अटी शर्ती का टाकल्या, 2 वर्ष 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. अर्ज फाटे भरतील, कसा 20 करतील, पुढे आचारसंहिता लागेल आणि बहिणी आमच्या लाडल्या बहिणींनासुद्धा हे वंचित ठेवतील. म्हणून या माध्यमातून यांना आव्हान आहे. आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने आमचे नेते आदरणीय डिकनदादा पाटील आणि सगळेच नेते मंडळाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत. या ठिकाणी आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये शेतकरी अशी अडचणी सापडलेलं आहे,
म्हणून शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही टिक बसलेलो आहोत. त्यानंतर पीक विम्याचे पैसे मागील वर्षात शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाही, म्हणून पीक विम्याचे पैसे शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावे हे मागणीसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. मार्च महिन्यात आणि जून महिन्यामध्ये सुद्धा नुकसान भरपाई झाली होती, त्याचे पंचनामे शासनाने केले, पण अद्यापर्यंत शासनाने त्या पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांचे एक रुपयासुद्धा मिळत पिकून मारलेले नाही, ते सुद्धा पैसे शासनाने त्वरित उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत. दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, दुधाला न्याय मिळाला पाहिजे ही सुद्धा मागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी आमच्या जामनेर तालुक्याचे असंख्य प्रश्न आहेत. त्यानंतर रोजगारांचा प्रश्न आहे, या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारे रोजगार नाही तर रोजगाराचा प्रश्न घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. त्यानंतर या ठिकाणी शासकीय दवाखाना सरकारी दवाखाना ग्रामीण रुग्णालय, त्या ग्रामीण रुग्णालयामुळे या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये कुठला औषधसाठा या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, म्हणून लोकांना अतिशय त्रास होतो आहे, म्हणून तीसुद्धा मागणी घेऊन आम्ही ठिकाणी बसलेलो आहे. जामनेर शहराचे अतिक्रमणधारकाचा मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, म्हणून त्यांनासुद्धा या ठिकाणी या नगरपालिकेने शासनाने एक न्याय द्यावा ती मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन बसलेलो आहोत. आणि या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनींसाठी ज्या बसेसची अडचण या ठिकाणी तयार झालेली आहेत ती सुद्धा मागणी घेऊन या ठिकाणी बसलेलो, अशी असंख्य मागण्या घेऊन या शासनाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन करतो आहोत. हे नाकर्ते सरकार या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय देण्यामध्ये कुठेतरी कमी पडतो आहे, यांचं लक्ष नाही. आपलं लक्षण वेधून घेण्यासाठी वेगवेगळ्या नवीन योजना आणायच्या, नवीन या ठिकाणी घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यावरती अन्याय करायचा एवढं जे सरकार करतं या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहोत. हे खरं म्हणजे तुम्हाला स्पष्ट करतो, हे सर्वपक्षीय आंदोलन नाही आहे. हे महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट, त्याच्यानंतर काँग्रेस असं महाविकास आघाडी म्हणून आम्ही आज सर्वसामान्य जनता, त्याच्यासोबतच महिला, शेतकरी, बेरोजगार युवा या सर्वांच्या समस्यांसाठी हे महाविकास आघाडीचं या ठिकाणी आज आंदोलन आहे. आपण पाहतो आहे की एकंदरीमध्ये या राज्यामध्ये एक दडबद्री सरकार हे सत्तेमध्ये बसलेलं आहे. सरकारला स्वतःच्या जाहिरातींच्या व्यतिरिक्त समाजाच्या ज्या अडीअडचणी समस्या आहेत त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, शेतकऱ्याशी देणं घेणं नाही आहे, युवा बेरोजगार तरुणांशी देणं घेणं नाही आहे. आज मी राज्याचं नाही बोलणार, परंतु मी माझ्या तालुक्याचं बोलेल, माझ्या जामनेरमधल्या जनतेच्या संदर्भामध्ये बोलेल. आज या तालुक्याची परिस्थिती इतकी विचित्र झालेली आहे की सर्वात महत्त्वाचं संकट या तालुक्यामध्ये जर असेल तर ते आहे बेरोजगारी. या तालुक्यामध्ये हजारो घरातले जे तरुण युवा आहेत ते आज बेरोजगार आहेत, तरुणांच्या हाताला काम नाही आहे. आणि या तालुक्याचा आमदार म्हणून गिरीश महाजन हे सर्व या विषयामध्ये सपशेल अपयशी ठरलेले आहेत. 30 वर्ष MIDC, बारामती टेक्सटाईल पार्क अशा मोठ्या मोठ्या नुसतं आश्वासनं आणि एक चॉकलेट गाजर जामनेर तालुक्याला या माणसाने दिलेलं आहे, काहीच केलेलं नाही आहे. आज आपल्या जामनेर तालुक्यातल्या हजारोपेक्षा जास्त तरुण हे निर्वासित झालेले आहेत, म्हणजे पुणे मुंबई असेल, नाशिक असेल, सुरत असेल या ठिकाणी कामानिमित्त गेलेले आहे. खरं तर गिरीश महाजनांना संकटमोचक म्हणण्याच्याऐवजी आता नवीन नामकरण सोहळा त्यांचा आज आपण केला पाहिजे. त्यांचा नामकरण सोहळा झाला पाहिजे जर्मनीचे भाऊ, ते जामनेरचे भाऊ नाही आहेत. त्यांना इथल्या लोकांशी, इथल्या कार्यकर्त्यांशी काही देणं घेणं नाही आहे. आणि या ज्या सगळ्या समस्या आहेत या समस्यांशी सुद्धा त्यांना देणं घेणं नाही. तुम्ही बघा, गेल्या आठवड्यामध्ये आम्ही यांच्या बऱ्याचशा या तालुक्यामध्ये केलेल्या कामाचा भोंगड कारभार बाहेर आणला. लक्षामध्ये असं येतं आहे की त्याच्यावर यांच्यापैकी एकही जण बोलायला तयार नाही आहे, एकही जण बोलायला तयार नाही आहे. बेरोजगारीवर शांतता आहे, शासकीय रुग्णालयातल्या सोयीसुविधा त्याच्यावर शांतता आहे, शेतकऱ्याच्या समस्यांबद्दल शांतता आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये जो प्रशासकीय अधिकारी आहे तो अधिकारी अधिकृतरित्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्याच माध्यमातून काम करतो. प्रशासकीय यंत्रणेतला सांगतोय हा माझा आरोप आहे. कारण की तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, एखादं छोटंसं आंदोलन करा, तिथं आवाज उठवा, लगेच यांना 4-5 जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी ते जाऊन भेटतात. कशाला त्याचा ऐकतो, काय करायचं आहे, म्हणजे यांना जनतेच्या प्रश्नाची देणं घेणं नाही आहे. जे जामनेर तालुक्यातले 100 ठेकेदार आहेत, ज्यांना मी चोर म्हटलेलं आहे चोर, अशा सगळ्या ठेकेदारांना एक प्रकारे जामनेर तालुक्यातल्या जनतेच्या सर्व समस्या विकण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. एकंदरीत परिस्थिती अशी लक्षात येत आहे की आजचं हे धरणे आंदोलन महाविकास आघाडी म्हणून आमचं एकाचं आंदोलन नाही आहे. आजचं हे धरणे आंदोलन जामनेर तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठीचं आंदोलन आहे, सर्वसामान्य नागरिकांसाठीचं आंदोलन आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.